त्याच्या कर्णधारच्या मागे येत गेलं आणि जुन्या स्पोर्ट्स बॉलचे या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. चार षटकांचा हा सामना होता आणि चार षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 41 धावा पटकावल्यात आणि 42 धावांसहित उद्दिष्ट समोर ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सनातनी जोडी बदलाची आतमध्ये स्ट्राइकिंग एंड ऑफ ब्रिटिश आहे तर स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज आहे तो म्हणजे समावेश. तर अतिशय चांगली बॅटिंग झाली कुणाल याची दोन चौकार एक षटकाराच्या मदतीने त्याने धावा कोटल्या त्या 16 त्यानंतर अमोल्याने धावा केल्या त्या 5 ओंकार यांनी देखील अतिशय चांगली बॅटिंग केली एक षटकाराच्या मदतीने 12 या धावसंख्येचा गोलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कितपत तो आपल्या संघासाठी फायदेशीर ठरू शकेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ऑफसाईडच्या चेंडूला फक्त ढकलून दिलं एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर 22 आपलं स्वतःच खातं उघडतो. पहिल्या चेंडूवर एखादा सिंगल मिळला तर थोडासा वाढतोय आणि हेच इथं हेरलंय फलंदाज 22 आणि फक्त हलक्या हाताने चेंडू ढकलून मात्र इतके जीवनदान या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. इथे गोल्डन डक चा शिकार झाला असता जसा पहिल्या इनिंग मध्ये सागर हा फलंदाज 5 झाला होता तशीच मात्र परिस्थिती इथे काय निर्माण झाली होती. एक संधी प्राप्त झाली होती असं वाटतं संधीचं सोनं करेल मात्र शरीरापासून दूर लांब हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. गोल शत्ररक्षक अमोल याने बॅटिंग देखील अतिशय खराब केली. अमोल याने म्हणजे या सामन्यामध्ये अमोल्याचं प्रदर्शन खूप खराब आहे. ब्रिटिश एक जीवनदानाच्या साह्याने खेळतोय. नागराज थोडासा नाराज असेल या पलीकडे चेंडू जाईल का चार धावांसाठी मात्र इथे चेंडू थांबलाय की काय मात्र अंतिम क्षणाला चेंडूने वेध घेतला आणि या चार धावा मिळतात त्या फलंदाज भावेशला. भावेश एक टॅलेंटेड तंत्र शुद्ध फलंदाज टॅलेंटने भरलेला फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एक वेगळंच रंग उडत असताना मात्र इथे जीवनदान दिले तर ब्रिटिशला या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं असंच होईल. मात्र बघायचं आहे नागराज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. थोडासा कॉन्फिडन्स ढासाल गोलंदाज नागराज याला कारण एक मोठा फलंदाज होता तो या तंबूच्या आशेला आला असता मात्र अमोल याच्याकडनं सोडलेला छेद बघायचं सामन्याचं काय चित्र पाडू शकेल. अतिशय चांगली गोलंदाजी होते मात्र शुद्ध क्षणाची साथ व्यवस्थित तिथं लाभत नाही. माध्यमातून अमोल लगेच बदली केली जाते. शॉर्ट्स मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याची वर्णी लागली जाते. नागराज पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो शपालून ऑन साइड ला खेळण्याचा एक प्रयत्न फसतोय. सफल झाला ऑन साइड ला चेंडू फिरकावून दिला 6 धावांसाठी 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. भांड्याला चिरत नाही चांगल्या दर्जाचा फलंदाज सिंगल डबल आणि मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिर असणारा हा फलंदाज एक चौकार आणि एक चौकाराच्या मदतीने 22 एकत्र खेळतोय 11 या धावसंख्येवर. नक्कीच ही जर विकेट जर मिळवली असती नागराज याने तो झेल टिपला असता तर थोडासा मानसिक दबाव आला असा फलंदाजी करणाऱ्या संघावर. मात्र इथे कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव या फलंदाज संघाकडे नाहीये कारण ब्रिटिश आहे नॉन स्ट्राइक केला स्लोवर दिलं चेंज ऑफ स्पीड ऑफ साईडला चेंडू टटवला झाला चांगला षटक सिद्ध पाहायला मिळेल जितेंद्रच्या माध्यमातून. मात्र एक सिंगल मध्ये सिंगल बरोबर टीमची धावसंख्या षटक संपतो पहिला 13 धावा मोजल्यात या पहिल्या षटकामध्ये. खराब गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाही मात्र षटक चांगलं टाकलं होतं षटरक्षणाची साथ व्यवस्थित लाभली नाही आहे षटकामध्ये. नागराज याला थोडासा नाराज आहे चांगली गोलंदाजी केली होती 8 धावा 2 गडी त्याने प्राप्त केले होते त्यावेळी षटरक्षकाने 7 त्याला व्यवस्थित दिली आणि इथे षटरक्षकाची 7 व्यवस्थित लाभली नाही ती नागराज याला आणि 10.50 मात्र त्या संघ धावसंख्या 13 धावा
पूरा जय चलो थोड़ा कर खाली गोलंदाजी किती असतो आपल्या संघासाठी करेल, किती धावा खर्च करेल आणि किती फलंदाज बाद करेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं. स्ट्रायकिंग अँड फलंदाज आहे भावेश, जो आत ओकणारी गोलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. चार चौकार आला, एक षटकार आला, दोन सिंगल आला, एकंदरीत पाच चेंडू त्याने सामना केला. पाच चेंडू मध्ये एकंदरीत 12 धावा घेण्यासाठी त्याने चांगलं योगदान दिले. 58 चेंडू शिल्लक आहेत, ते 18 आणि 18 चेंडू मध्ये विजय साठी अजून 39 धावांची गरज आहे. ब्रिटिश आहे स्नॉ स्ट्राईक केला, त्याला एक जीवनदान मिळालंय आणि जीवनदान मिळाल्यावर फलंदाज स्नॉ स्ट्राईक केला फक्त एक या धावसंख्येवर खेळतो. षटकक्षण मध्ये थोडासा चेंज करतो, फेरबदल करत असताना गोलंदाज उडाल. 18 चेंडू 39 धावा हा सामना जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले नागराज येणे. कुणाल भागतो 13-14 बॉलांचा रणव. गोलंदाजी मार्ग सज्ज होय. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट. वावेशीच्या ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला, फक्त सन्मान दिला या चेंडूवर फलंदाज वावेश येणे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, हे क्रिकेटचं परिसूत्र आणि परिसूत्राचं जो कोणी पालन करेल नक्कीच क्रिकेटचा बिन्नच बादशहा होईल असंच काही चित्र इथं पाहत असताना. चांगला चेंडू होता, फक्त चेंडूला सन्मान दिला या फलंदाजाने. संयम आहे या फलंदाजाकडे. पुन्हा गोलंदाज मार्कवर कुणाल गुजराताचा गोलंदाज. फक्त चेडू दिशा दिली, चेडू जोपर्यंत फील करेल अमोल एक सिंगल मिळते. प्रितेशच्या खात्यामध्ये सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती बिन गडी बाद 15 धावा. अतिशय चांगली पार्टनरशिप इथे होत असताना प्रितेश आणि भावेश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पार्टनरशिप इथं तुटली असती तर छेल टीमला असता अमोल येणे. मात्र एक जीवनदान मिळालं तर जीवनदानानंतर मात्र इथं संयम केली इथं करत असताना फलंदाज प्रितेश. भावेश ट्रॅकिंग गेमला पुन्हा एकदा ऑन साईडला. यावेळी चेंडूचा तो डिप्रेशन सोन मध्ये फक्त एक सिंगल मिळेल भावेश याला. एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या सोन पोहोचते ती 16 याकड्यावर. इथे कुठेतरी पार्टनरशिप चांगली होत असताना 16 धावा चेंडूचा सामना केला एकंदरीत 9. इथे कुठेतरी विकेट मिळवायला लागेल, मिळवावी लागेल. ती म्हणजेच गोलंदाज कुणाल याला, प्रितेश किंवा भावेश. आता ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात, संयम देखील आहेत, आक्रमकता देखील घासून भरलेली या फलंदाजाच्या मध्ये. चौकार षटकार आला तर सिंगल देखील तो तर किती रिव्हर्स जबरदस्त देखला. क्रिकेटचा नजाकात भरलेला स्ट्रॉक आणि हा चेंडू सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चार धावणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. जो एक षटकार दोन चौकार 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 20 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी प्रितेश आणि भावेश. पार्टनरशिप खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तीच पार्टनरशिप इथं उभारत असताना हे दोन खेळाडू 18 धावांवर खेळतो. वैयक्तिक एक षटकार आणि दोन चौकाराच्या माध्यमातून पुढचा चेंडू उलटास होता ऑन साईड चेंडू स्पेलेक क्षेत्रामध्ये झेल आणि जबरदस्त प्रतिम झेल टिपला आणि ते पहिल्या विकेटचा पतन झाला. पहिला खेळाडू बाद टीमची धावसंख्या 20 असताना फलंदाज बाद झाला 22. एक षटकार दोन चौकार याच्या मदतीने एकूण 18 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी दिलं त्याने आणि तो फलंदाज इथं मात्र पॅवेलियनमध्ये परत येत असताना. रिफ्रेश करत बसू
स्क्रीन टच पाहिजे ना मोहित बोलले काय बोलू येते ना करता आवरी आहे ते पट्टी ती स्क्रीन टच लॅपटॉप आला एक अशी पट्टी लांब लावायची आपली याने आता तो पेन ड्राइव्ह होता त्याच्याने ज्याला बघितलं आणि हा निर्धाव चेंडू हातात गोलंदाज अमोल दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपला आणि दोन षटकामध्ये 20 धावा 1 गडीबाद अतिशय चांगलं षटक टाकलं ते म्हणजे कुणाल याने 7 धावा या षटकामध्ये खर्च केला आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो सफलतेचा फलंदाज बाद झाला तो भाविक तो या संघासाठी घातक होता आणि तो घातक फलंदाजाचा अडसर मात्र दूर ते म्हणजे पुन्हा या गोलंदाजाने शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत 2 षटकांचा 1 खेळ शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे अजूनही दोनामय स्थितीमध्ये हा सामना आहे दोन्ही संघांना 50-50 चान्स आहेत मात्र जमेची बाजू काय असेल या संघाकडे ब्रिटिश सरकार एक चांगला फलंदाजाची विकेट आहे ती विकेट अमोल्याच्या हातात जीवनदान मिळाला आणि जीवनदान मिळालेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तो सत्त आणि सावध गतीने खेळतोय ब्रिटिश वैयक्तिक 2 या धावसंख्येवर भविष्य 18 धावा पटकावल्या चेंडूचा सामना केला चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर नॅचरल करत असताना फलंदाज पैसे भेटत 11 चेंडू आणि 22 धावा भरपूर बदलाव आता टेनिस क्रिकेट मध्ये देखील झाले विशाल पुढे बघून जशी मार्कवर पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय आता इराने स्पष्ट केलाय मात्र प्रीतिश स्ट्रायकिंग एंडलाय ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये कुवत आहे कुठल्याही क्षमी सामन्याला कलाटणी देण्याचं तोच प्रीतिश यावेळेस ऑन साईडला स्क्वेअरच्या वरतून चेंडू उडवून दिला 6 धावांसाठी षटकार षटकार पॅट मधून एक लांब नचक षटकार पाहायला मिळेल 6 धावांनी टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर अजूनही विजय धावांची आवश्यकता तुमच्याकडे 10 चेंडू आणि 16 धावा 10 चेंडू आणि 16 धावा कुणाल आणि विशाल या दोन खेळाडूंच्या मध्ये प्रीतिश आहे तो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो त्याच्या पॅट मधून एक षटकार आलाय जीवनदान या फलंदाजाला मिळाला होता पहिल्या चेंडूवर त्याचा छेद सोडला होता अमोल याने त्यानंतर 8 या धावसंख्येवर आता दुखता त्याच्या पॅट मधून एक स्क्वेअरच्या वरतून षटकार पाहिला तो फलंदाज स्ट्रायकिंग केला खेळतोय बघायचा पायचीची अपील केली जाते इथे डेंजर यांकडे नॉन सेकंड मात्र इथं सुदैव ते म्हणजे अमोल याचं आणि विशाल याच्या हातात चेंडू सापडला नाही आणि तत्पूर्वी मात्र निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज विशाल 9 चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता धावतरते 9 चेंडू आणि 16 धावा जबरदस्त सामना होईल का चेंडू सिग्नेचरच्या पलीकडे जाणार आहे आणि पंचांचा इशारा 7 धावांसाठी षटकार अजून एक मोठा लांब लचक षटकार या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे या फलंदाजाकडे कुवत आहे कुठल्या हिशेने सामन्याला कलाटणी देण्याचं आणि हे चित्र इथे पाहायला मिळतंय जोपर्यंत 0 बाद झाला होता त्याच्या पॅट मधून आग ओसणारी फलंदाजी 2 षटकार 2 सिंगल एकत्रित खेळतोय 14 या धावांची आवश्यकता आहे फक्त 10 हिशेला हा चेंडू दाखवतोय
त्याने जर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तत्पूर्वी दोन धाव घेण्याची संधी प्राप्त झाली होती. फलंदाज प्रीतिशील संधीचं सोनं करतो, दोन धाव अर्जित करतो आपल्या टीम साठी. दोन धावने टीमची धावसंख्येमध्ये ऍड करत असतात, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. आतापर्यंत स्कोअर कार्डवर 34 वैयक्तिक खेळतोय, 31-14 या धावसंख्येवर. 22 षटके देखील अप्रतिम फलंदाजी केली, एक षटकार दोन चौकारच्या मदतीने 18 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याने पहिल्या विकेट साठी. 20 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये झाली होती. एनर्जी चेंडू शिल्लक तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 8. 7 चेंडू 8 धावा असं समीकरण. आक्रमक फलंदाज जो संत आणि सावध गतीने केलं होता त्याने मात्र इतर आक्रमकता दाखवली आणि दोन षटकार खेचले, एक दोन सिंगल आणि एक डबल असं विशेषण या फलंदाजाचं. 16 धावांवर खेळतो, 18 धावांवर फलंदाज भावेश अमोल खेळतोय, शून्य धावांचे 7 अमोल व्यवस्थित घेतोय. उलटा स्वतःहून साईडला कन्वर्ट होतो, तो विकेटच्या वरतून चेंडू जाईल. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र स्कोर लेवल 40 धावा दोन धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना, या सामन्यामध्ये जो संघ विजय निश्चितच मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सोनवे मरवे बालकुम हा संघ येणारे 6 निर्णायक चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. खेळ सुटल्यानंतर मैदानामध्ये उपद्रव माजवला फलंदाज प्रीतिशने. खेळ सुटल्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास सुनावतो, आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असा. त्यानंतर तो बॅट्समन नक्कीच रम उजलायला देखील सुरुवात करतो आणि तशी रम उजलायला बॅटिंग इथं करत असताना फलंदाज प्रीतिश एकत्र 3 षटकाराच्या मदतीने खेळतो. 22 या धावसंख्येचा सामना केला त्याने, फक्त 9 चेंडू घेतलेत आणि 9 चेंडूमध्ये 3 षटकार, 2 सिंगल, 1 डबल असं एकत्रित तो खेळतोय. 22 या धावसंख्येवर 22 आणि 18 धावा पटकावल्या आणि टीमची धावसंख्या आता आहे ती 40. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. कुंडलीने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्च केले होते, 1 गडी बाद केले होते. नागराज महागडा ठरला 13 धावा आणि त्याहून महागडा षटक टाकलं ते म्हणजे विशाल. आणि पहिला चेंडू स्टॉट आला, लगेच षटकार आला, तिसरा टॉट आला, चौथ्या षटकाराला 5वा डबल आली आणि 6व्या चेंडूवर पुन्हा एकदा उलटा स्लो लोअर उलटा होता, कन्वर्ट केला साव कोर्टरच्या ओव्हरतून 6 धावांसाठी षटकार. 6 चेंडू आणि 2 धावा, गोलंदाज मार्कवर तयार. भीम गोलंदाज भीम आउट साइड द ऑफ स्टंप या स्पंसरचा इशारा देत इट इज वाइड आउट. तर धावसंख्येमध्ये भर पडली, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर लेवल 41. झेल होईल का आणि इथे पंचांचा इशारा येतो. हा चेंडू सुरेशच्या पलीकडे जाऊन पडला, 6 धावांसाठी षटकार. आणि अशा प्रकारे इथे सोनवे मोरवे बालकुम हा संघ हा सामना जिंकतोय. नक्कीच प्रीतिश याचा तिथं छेल सुटला, किती स्मित म्हणेल रुंजा स्पोर्ट्स कोल्चेत या संघाचा घात झाला. कारण त्यानंतर एक अफलातून इनिंग त्याच्या